आपण पाहतोय गोव्यातल्या शहरामध्ये आणि गावात मतदानाचा उत्साह आहेच, पण त्याचबरोबर गोव्यातल्या बेटांवर सुद्धा मतदानासाठी रांगा लागल्यात. यामध्ये दिवाडी बेटावर सामची टीम पोहोचली आणि तिथल्या मतदान केंद्रावरून घेतलेला हा आढावा पाहूयात. फेरीबोटीतनं उतरलं की जिकडे बघावं तिकडे सुंदर अशी घरं आणि सगळीकडे हिरवाईने नटलेलं हे दिवार किंवा दिवाळीचं बेट लागतं. या बेटावरती सुद्धा मतदानासाठी भरपूर लोकांनी गर्दी केलेली बघायला मिळते आहे. पंचायत समितीच्या या सुंदर इमारतीमध्ये मी आत्ता आहे. पंचायत समितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इथे केंद्र करण्यात आलेली आहेत मतदानासाठी, आणि या प्रत्येक ठिकाणी अनेक मतदार अक्षरशः रांगा लावून मतदान करताना बघायला मिळत आहेत. तुम्ही किती वर्ष झाली इथे राहताय? आज मतदान करायला आलायत, काय वाटतं इतक्या वर्षात खरंच प्रश्न सुटलेत जे काय आहेत? सुटले. मतदान करायला इच्छुक आहात? इच्छुक आहे. आणखीनही काही मतदार आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांना विचारूयात. किती वर्ष झाली तुम्ही इथे राहताय? जन्मासून इथेच. असं काय वाटतं म्हणजे एवढ्या बेटावरती छान सुंदर घर आहेत, काय प्रश्न आहेत? आज मतदान करायला आलायत, अपेक्षा आहे आपले प्रश्न सुटतील? अपेक्षा म्हणजे होय, आता कसं प्रश्न सुटता किती जाता ते इथले वर्ष काय सुटवग ना काय ना होय. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांची गर्दी इथे झालेली आहे मतदान करण्यासाठीचा उत्साह म्हणजे आता ऊन वाढत चाललंय, जवळपास दुपारची वेळ झालेली आहे, तरीसुद्धा मतदान करण्यासाठीचा उत्साह कुठेही कमी होताना दिसत नाही आहे. करोनाच्या सगळ्या नियमांचं पालन करून मास्क असेल, सॅनिटायझर असेल, टेम्परेचर चेक असेल, या सगळ्या गोष्टींचं पालन करून इथे अनेक मतदार मतदान करायला येत आहेत. दिवाळी हे एक बेट, याच्या आजूबाजूला आणखीन अशी बेटं जिथे जाण्यासाठी फेरीबोटींचा आधार घ्यावा लागतो. अगदी ॲम्ब्युलन्स बोलवायची इमर्जन्सीमध्ये म्हणलं तरी ती सुद्धा फेरीबोटमधनं यावी लागते. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा इथले नागरिक आनंदाने राहत आहेत आणि आनंदाने मतदानही करत आहेत. कॅमेरामन सुमित भोसलेसह प्राची कुलकर्णी, साम टी व्ही, दिवाळी.